जनतेने इंडियाला संपूर्ण बहुमत प्रदान केलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केलाय. मोदी शहांसह सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो असं फडणवीसांनी ट्विट केलंय. तर काय ट्विट केलंय फडणवीसांनी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झालाय, हे निकाल दुर्दैवी. या निकालाचे सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ, लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना जितक्या जागा त्याहून अधिक जागा एकट्या भाजपच्या वाट्याला आल्यात. महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले, त्यांचे मनपूर्वक आभार असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.